ठरत आहे, पोलीस देखील अपेक्षित ठरते. आपल्यासोबत तृप्तताई होते यांनी एक संवाद साधलेला आहे का, महिलांना जागा होण्याची गरज आहे. आपण एक जाणून घ्या ताई, महिलांनी कुठंतरी दारूबंदीसाठी आवाज उठवला, त्यांचा आवाज देखील दाबण्यात होतो, यासाठी आपला पुढचा लढा कसा होईल? अनेक वेळेला आपण बघतो की ग्रामीण भागात असेल, शहरी भागामध्ये असेल, दारूबंदीच्या समर्थनार्थ ज्या आहेत त्या अनेक महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर उठवतात, दारूबंदी झाली पाहिजे यासाठी आवाज उठवतात. परंतु ग्रामपंचायत सदस्य असतील, तिथे राजकीय नेते असतील, अनेक जे काही आमदार असतील, अनेक तालुक्यातले जे काही राजकीय पक्षांमध्ये असणारे विविध लोक असतील, हे कुठेतरी दबाव आणतात, महिलांना धमक्या देतात, त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यासाठी त्या दारूबंदीच्या प्रश्नावर राज्यामध्ये रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. त्यामुळे गाभाऱ्या प्रवेशाचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा आपण बघतोय, दोन दोन तीन तीन वर्षांवर बलात्कार होतातच कसे, दारूच्या नशेत हे सगळं घडतं. आज तरुण मुलं जी आहेत ती जॉब करणं किंवा बाकीच्या गोष्टींकडे न वळता अनेक वेळेला गुन्हेगारी क्षेत्रात जातात, याचं कारण जे आहे ते मूळ दारूमध्ये आहे. अनेक आपण बघतोय की विधवा महिला ज्या आहेत त्या 25, 26, 26, 26, 22, 22 वर्षी विधवा होतात, याचं मूळ कारण जे आहे ते दारूमध्ये आहे. अनेक घटस्फोटाची प्रकरणं आहेत ती दारूमध्ये आहेत. अनेक महिलांना दररोज जो मार खावा लागतो तो दारूमुळे खावा लागतो. त्यामुळे एखादा तालुका किंवा जिल्हा दारूमुक्त करणं चालणार नाही, तर दारूमुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी भूमाता ब्रिगेड रस्त्यावर उतरलेलं आहे. आणि जानेवारी 2017 पासून संपूर्ण राज्यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून जी आहे ती पदयात्रा संपूर्ण राज्यामध्ये होईल. आणि मला वाटतंय ही राज्यामध्ये पदयात्रा झाल्यानंतर त्या महिलांपर्यंत पोहोचण्याचा, गावागावापर्यंत दारूबंदीचा संदेश पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. आणि या चळवळीत ही पदयात्रा संपल्यानंतर कमीत कमी 10 लाख महिला ज्या आहेत त्या या चळवळीत सहभागी होतील, लोक चळवळ उभी राहील. आणि 2019 आधी हा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. पदयात्रेनंतर जर शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सुटला नाही तर वेळ लागली तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात कोंडण्याचं काम सुद्धा दारूबंदीसाठी, दारूमुक्त महाराष्ट्रासाठी भूमाता ब्रिगेड यापुढे करणार आहे. शनी शिंगणापूर असो किंवा हाजी अली दर्गा असो, या ठिकाणी महिलांना दर्शन घडून दिलं, महिलांना योग्य ते मान दिला, महिलाबाबत काही दुजोरा माणसांसाठी देखील होता, मात्र ते तृप्तीताईंनी ते त्यांना योग्य ते मान दिलेलं आहे. ताई मला सांगा, यापुढे आपला पुढचा लढा कसा राहील? महिलांना अजून कुठेतरी मान मिळावा, काही ठिकाणी महिलांना जे महिन्याचे जे काही दिवस असतात त्यासाठी देखील महिलांना असं डावललं जात आहे, त्यासाठी आपला काही पुढचा लढा असेल? निश्चितच आपण बघतोय की शबरीमाला मंदिराचं आंदोलन सुद्धा आमचं चालू आहे, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. महिलांना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा महिलांना अपवित्र मानलं जातं. मला आपल्याला आवर्जून सांगायचं की मासिक पाळी हा पवित्र, ही नॅचरल आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती पवित्र आहे. ती महिलांना मिळालेलं जे आहे ते वरदान आहे, त्यामुळे महिलांना अपवित्र ठरवण्याचं काहीच कारण नाहीये. आणि अशा वेळेला मग मंदिरात बंदी असेल किंवा अनेक वेळेला अपवित्र ठरवलं जातं, हे कुठेतरी 21व्या शतकात बंद झालं पाहिजे. महिलांचा तो अधिकार आहे. महिलांना आज आपण बघतोय की मासिक पाळी आल्यावर महिला अपवित्र, आणि तीच मासिक पाळी थांबल्यानंतर 9 महिन्यानंतर त्या रक्तातून जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा मात्र आपण पेढे वाटून आनंद साजरा करतो, घरामध्ये जल्लोष होतो, हे कितपत योग्य आहे. त्यामुळे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की मासिक पाळीचं जे आहे ते महिलांना मिळालेलं वरदान आहे, त्याचं स्वागत झालं पाहिजे. आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार, आज हुंड्याचा प्रश्न आहे, हुंड्यामुळे अनेक महिला ज्या आहेत त्या मुली आत्महत्या करतायत. अनेक ठिकाणी आपण बघतोय की कर्ज काढावं लागतं, बऱ्याच वेळेला व्याजाने पैसे घ्यावे लागतात आणि मग मुलींची लग्न होतात. हुंडा बंदी झाली पाहिजे, दारू बंदी झाली पाहिजे, यापुढे महिलांवरचा अन्याय अत्याचार जो आहे तो कमी झाला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये समानतेचं स्थान मिळावं यासाठी भूमाता ब्रिगेड जे आहे ते वेळोवेळी जी जी पावलं उचलावी लागतील. आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आज आपण बघतोय की शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्यांचा अर्जामध्ये उल्लेखही नसतो, त्यांचं नाव सुद्धा येत नाही, आणि मग अशी शेतकऱ्यांची फसवणूक सरकारकडून होते. अनेक शेतकरी आत्महत्या करतायत. मला जनतेला सांगायचंय की सरकारने कर्जमाफी केली हे निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही. आणि यापुढे जर ज्या प्रमाणपत्र दिली गेली, ज्यांची कर्जमाफीच्या लिस्टमध्ये नावं आहेत त्यातल्या जर एकाही शेतकऱ्याने जर आत्महत्या केली तर त्या शेतकऱ्याला आत्महत्याला प्रवृत्त केल्याप्रकरणी डायरेक्ट मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची भूमाता ब्रिगेडची मागणी असणार. ताई, या महाराष्ट्राच्या महिला आयोगपदी विजयाताई रहाटकर आहे, त्या देखील सक्षम आहे, कुठेतरी ते कारवाईसाठी सक्षम कारवाई करतात.
मात्र काहीतरी अधिकारी काही चिरीमिरी घेऊन त्या आरोपीला सोडून देतात. महिलांवर जे दररोजचे अन्याय होणार आहे त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम देखील कुठं होत नाही. यासाठी आपला लढा कसा सुरू झाला? याच्यासाठी आक्रमकपणे पारदर्शकपणे काम करणं गरजेचं आहे. कुठल्याही अधिकारी असतील किंवा कुणाच्याही वर्चस्वाला न जुमानता कुठेही न घाबरता काम करणं गरजेचं आहे. महिला आयोग हा कुठंतरी सरकारच्या बाजूने कधीतरी काम करतो. निश्चितच महिला आयोगाचं चांगला आहे, परंतु कुठेतरी आपण बघतोय गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. त्यांची मदत पोहोचणं गरजेचं आहे आणि यासाठी सरकारनेही पावलं उचलली पाहिजे. त्यासाठी अनेक संघटना ज्या काम करत आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतीत उतरणं, काम करणं, पारदर्शक काम करणं, कुणाच्याही दादागिरीला न जुमानता काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर महिलांचं काम करता येईल आणि मग महिलांना कुठंतरी आपण बघतोय की आपण अनेक वर्ष बघतोय की आज महिला राजच नाहीये. आज राज्याची मुख्यमंत्री सुद्धा अजून महिला झालेली नाहीये. त्यामुळे निश्चितच लवकरात लवकर महिला राज यावं यासाठी जे आहे ते जितके जास्त प्रयत्न करता येतील. अन्याय अत्याचाराच्या विरोधात जेवढं रस्त्यावर उतरता येईल, जितक्या सर्वसामान्य अगदी झोपडीतल्या महिलांपासून रस्त्यावरच्या महिलांपर्यंत आम्हाला जिथं जिथंपर्यंत पोहोचता येईल तिथंपर्यंत आमचा प्रयत्न चालू आहे. आणि लवकरच चांगला दिवस महिलांसाठी येईल आणि कुठंतरी ही असमानता आहे ती नष्ट होईल यासाठी जे आहे ते आमचे प्रयत्न चालू आहे. त्यात मला वाटतं की मॅक्स महाराष्ट्राचाही खूप मोठा वाटा असणार आहे. आमची ही जी लोक चळवळ आहे ती आपण अनेक वेळेला आपल्या माध्यमातून दाखवलेली आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य असतं. यापुढे सुद्धा महिलांच्या बाबतीत आम्ही जी जी पावलं उचलू. मॅक्स महाराष्ट्राने आम्हाला जर जनतेपर्यंत ती आमची जी कामं आहेत ती पोहोचवण्याचं काम केलं तर निश्चितच इतिहास घडेल आणि महिला राज येईल. नक्की तर इतिहास घडेल असं तृप्तीताई देसाई यांनी आपलं मत परखड मत मांडलेलं आहे. आपल्यासोबत तृप्तीताई देसाई होत्या. आपण पुण्यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली. महिलांवर दररोज अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, त्यासाठी आपला लढा असाच सुरू राहील. साताऱ्यात देखील ताईगिरी पथक स्थापन केलं आहे, इतर जिल्ह्यात देखील ताईगिरी पथक स्थापन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया देखील आपल्याला तृप्तीताई देसाई यांनी दिलेली आहे. आपण अजून काही त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे का ताई काही ठिकाणी बालविवाह देखील होत आहे आणि नाईलाजपणे त्यांना गर्भपात करावा लागतो. या ठिकाणी शासन देखील कुठेतरी चुकतंय का? शासनाची निश्चितच चूक आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत त्या जिथं आदिवासी पाडा असतो किंवा अशा जिथं घटना घडतात. आज आपण बघतोय की अनेक फाशीपारधी आहेत, अनेक आदिवासी भागामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा अनेक वेळेला तिथे जनजागरण झालेलं नाहीये. 13-12 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलींची लग्न होतात, त्यांना जे आहे ते म्हणजे गर्भ राहतो आणि त्यानंतर त्यांचं वय पूर्ण झालेलं नसतं. त्या मुली अल्लड असतात, त्या गर्भाची वाढ होत नाही, त्यांना गर्भपात करावा लागतो. तर शासनाच्या योजना त्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं. शासन कमी पडतंय आणि तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तेव्हा कुठंतरी हे बालविवाह थांबतील. आपण बघतोय की महिलांचे त्याच्यामध्ये अनेक मृत्यूचं प्रमाण जास्त आहे कारण कमी वयामध्ये जेव्हा गर्भ राहतो किंवा त्यांची लग्न होतात, त्या मुली अल्लड असतात, त्यांचं शारीरिक ठेवण जे आहे ते पूर्ण झालेली नसते, त्यामुळे अशा वेळेला अनेक मुलींचे मातांचे मृत्यू होतात. यासाठी मला वाटतं शासनाने तातडीनं पावलं उचलली पाहिजेत. आम्ही आमच्या पद्धतीने जेवढी जनजागृती करायची आहे ती करणार आहोत. आम्ही मध्ये मुलींच्या सुद्धा आपण बघतोय की स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण सुद्धा बरंच आहे. म्हणजे मुलगा व्हावा म्हणून 3 मुली झाल्या 4 मुली झाल्या तरी सुद्धा 4th मुलगा व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. मुलीच झाल्या तर तिचं नाव नकोशी ठेवलं जातं असे अनेक प्रयत्न झालेले आहेत. मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. मुलगा असेल किंवा मुलगी असेल हा वंशाचा दिवा आहे आणि ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही अनेक वेळेला फिरत असतो आपण बघितलं असेल की मुलगा झाल्यावर पेढा वाटला जातो, मुलगी झाल्यावर बर्फी, साखर आणि जिलेबी वाटली जाते. त्यामुळे मला आपल्याला आवर्जून या आता लाईव्हच्या माध्यमातून सांगायचंय, यापुढे तुमच्या घरात मुलगी जर जन्माला आली ना तर आवर्जून पेढे वाटा आणि आनंद साजरा करा आणि स्त्री पुरुष समानतेचा संदेश द्या. कारण मुलगी जी आहे ती आपण बघतोय की अनेक नाती जी आहे ती पुढे निभवत असते. आज अनेक वेळेला जेव्हा मी वृद्धाश्रमात जात असते तेव्हा वृद्धाश्रमात बऱ्याच वेळेला जेव्हा त्या वृद्ध मातापित्यांशी संपर्क करते तेव्हा मला आवर्जून त्या सांगतात की ताई आम्हाला मुलगा आहे, तो आयएएस ऑफिसर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, परंतु आम्ही वृद्धाश्रमात आहोत. आज आम्ही आमच्या मुलीला जर शिकवलं असतं आणि तिला जर मोठं केलं असतं तर आज तिने सासरी सांभाळलं असतं आणि माहेरी सांभाळलं असतं. त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, तिला समानतेचा अधिकार दिला पाहिजे, तिला समानतेची वागणूक दिली पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने जेव्हा पुढाकार घेऊ तेव्हाच नक्की हे जे आहे ते स्वप्न पूर्ण होणार आहे. काही एक शेवटचं प्रश्न आहे. आता काही दिवसापूर्वी नाशिक येथे महिलेची प्रस्तुती एका रिक्षामध्ये झाली. तिथं डॉक्टर देखील हरगर्दीपणा केला होता, त्या डॉक्टर देखील कारो झाली. मात्र अशी
काही ठिकाणी देखील घडत आहे, पण ते घटनेला वाचा पण पडत नाही. या डॉक्टरांबाबत आपण काही म्हणणार? नाही, डॉक्टरांवर अशा पद्धतीची कारवाई निलंबन तर झालंच पाहिजे, परंतु डॉक्टरांचं कामच आहे की असा जर कुठला पेशंट आला तर तातडीनं उपचार करणं. आज सरकारी कार्यालयात, सरकारी दवाखान्यांमध्ये जेव्हा आम्ही ग्रामीण भागामध्ये जातो, अनेक वेळेला बलात्कार झालेले असतात. तातडीनं तिथं जेव्हा त्या मुलीला वगैरे सरकारी रुग्णालयांमध्ये नेलं जातं आणि ज्या वेळेला डॉक्टरांची ड्युटी असते त्यावेळेला सरकारी कार्यालय दवाखान्यात जे डॉक्टर असतात त्यांचे प्रायव्हेट दवाखाने सुद्धा आजूबाजूला असतात आणि ते तिथं जातात आणि अशा वेळेला मग कुणाचा मृत्यू होतो. अनेक वेळेला आपण बघतोय की आता डिलिव्हरीमध्ये त्या सुखरूप दोघी वाचल्या त्यामुळे ठीक आहे, परंतु अशा वेळेला अनेक जणांचा मृत्यू होतो, वेगवेगळ्या इजा पोहोचू शकतात. त्यामुळे असे जर कोणी डॉक्टर हलगर्जीपणा करत असतील तर त्यांचं लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचं जे काम आहे ते आरोग्य मंत्रालयाने केलं पाहिजे, तेव्हाच याच्यावर वचक बसेल आणि महिलांचे जीव वाचतील. सतत महिलांवर अत्याचार होत आहे, यासाठी आपला लढा नेहमी सुरू राहील अशी प्रतिक्रिया तृप्तीताई देसाई यांनी दिलेली आहे. आपण अजून त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजे, पण मात्र आता वेळ आपण कमी आहे. मॅक्स महाराष्ट्र, रफीक शेख, साखरी.